नमस्कार सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे या उपघटकातील काही सर्व प्रश्न आपण पाहूया त्यातील पहिला प्रश्न कष्ट केल्याने माणूस टिंबटिंब पर्याय एक दुःखी होतो पर्याय दोन गरीबच राहतो पर्याय तीन निरक्षर बनतो पर्याय चार सुखी होतो बघा यातील पर्याय एक म्हणजे बघा दुःखी होतो गरीबच राहतो निरक्षर बनतो हे पर्याय योग्य होणार नाहीत सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून सुखी होतो हा पर्याय योग्य आहे म्हणून वाक्य कसं होईल कष्ट केल्याने माणूस सुखी होतो यानंतर दुसरा सर्व प्रश्न पहा सर्व प्रेक्षक रंगलेला सामना पाहण्यात तिंबटिंब पर्याय एक गर्क झाले होते पर्याय दोन कंटाळले होते पर्याय तीन रमले होते रमले नव्हते पर्याय चार खजिल झाले होते यातील रमले नव्हते कंटाळले होते खजील झाले होते, होते हे पर्याय चुकीचे वाटतात मात्र गर्क झाले होते हा पर्याय सर्वोत्कृष्ट आहे म्हणून वाक्य होईल सर्व प्रेक्षक रंगलेला सामना पाहण्यात गर्क झाले होते पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न क्रमांक तीन पहा खमंग भजनचा वास येताच ओंकारच्या टिंबटिंब यातील पर्याय एक नाकाला पाणी सुटले पर्याय दोन डोळ्यांना पाणी सुटले पर्याय तीन पोटात खड्डा पडला आणि पर्याय चार आहे तोंडाला पाणी सुटले यातील नाकाला पाणी सुटले डोळ्यांना पाणी सुटले पोटात खड्डा पडला हे पर्याय योग्य होणार नाहीत त्यातील सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून तोंडाला पाणी सुटले हा पर्याय योग्य आहे म्हणून वाक्य कसं होईल खमंग भजांचा वास येताच ओंकारच्या तोंडाला पाणी सुटले अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रश्न सराव करा आणि शिष्यवृत्ती परिषदेमध्ये तुम्ही शंभर टक्के गुण मिळवा तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद